आरक्षण को लेकर महाराष्ट्र में अनशन और आंदोलन किए जा रहे हैं। मनोज जारंगे के समर्थन में समूचे महाराष्ट्र का मराठा समाज अनशन कर रहा है। इसी श्रृंखला में नागपुर शहर में भी सकल मराठा समाज की ओर से मंगलवार से महल स्थित छत्रपति शिवाजी महाराज चौक पर अनशन किया जा रहा है। मंगलवार को सकल मराठा समाज की ओर से बुधवार को मनोज जारंगे के समर्थन में मुंडन आंदोलन किया गया और नारे लगाए गए। हमारे लोग नहीं जला रहे, ये जो बस जला रहे उपद्रवी लोग है, जिनको खाने पीने पर लूटपाट करने वाले लोग है। हमारे लोग मेहनत किए मांग के खा लेंगे, लेकिन चोरी चकारी धंधे से करने वाले लोग, हमने दुनिया को मराठों ने दिया है, दिया कभी नहीं, स्वाभिमानी हम स्वाभिमानी हमको नहीं मिलेगा तो हम भूखे रहेंगे। जरांगे पाटील आमचे तिथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या समर्थनानिमित्त आज कालपासून आम्ही इथे साकळी उपोषण सुरू केलेलं आहे। आज दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही शासनाच्या विरोधात मुंडन आंदोलन आम्ही आज सुरू केलेलं आहे आणि आम्ही शासनाचा निषेध करतो, त्यांनी मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण द्यावं। नाही, काहीच निर्णय झालेले नाही, आम्ही त्याला सक्त विरोधात आहे। सकल मराठ्यांना एकासोबत आरक्षणाचा लाभ दिला पाहिजे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये जे जरंगे पाटलांनी आंदोलन जे सुरू केलेलं आहे त्यांच्या समर्थनामध्ये आम्ही विदर्भातले सर्व मराठ्यांचे हिशोबाने आम्ही सर्व त्यांचं समर्थन करतो आहे। ज्या त्यांच्या मागण्या आहे, ज्या मागण्याचं पूर्ण देशाच्या समोर आहे, पूर्ण राज्यासमोर आहे, शासनाच्या समोर आहेत, त्या मागण्यांचं 100% आम्ही समर्थन करतो। जोरपर्यंत जरंगे पाटील अशा उपोषण करत राहतील तोपर्यंत इथला नागपुरातला हा जो उपोषणाचा चालू आहे हे शेवटपर्यंत चालू राहील। बुधवार सकल मराठा समाज की ओर से जारी अनशन को राजे मोदोजी भोसले ने भी दी और उनसे चर्चा की। बीसीएन से बात करते हुए राजे मोदोजी भोसले ने कहा कि सरकार ने इस मुद्दे को गंभीरता से लेना चाहिए और मराठा समाज को न्याय देना चाहिए। आंदोलन महाराष्ट्रामधून मराठ्यांचा अधिकार आहे, हे आरक्षण देणं फार महत्त्वाचं आहे। सरकार ऍक्शनमध्ये आली, एवढ्या उशिरा ऍक्शनमध्ये आलेली आहे सरकार, ऍक्शनमधून अजूनही काही आणि हे आंदोलन शांतीने करण्याचं आपण एवढं मोठं मोठी झाली, ते शांतीने निघाली, आता बी आंदोलन शांतीने करण्याचा आपला सर्व मानवाचा प्रयत्न आहे आणि ते आव्हान गरीबपणे झालेलं आहे आणि सरकारने लवकरात लवकर आज निर्णय घेऊन लवकरात लवकर त्याचा काहीतरी निर्णय लावावा। महाराष्ट्रामध्ये मराठा म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे आणि त्यात महाराष्ट्रामध्ये अन्याय असेल तर मराठ्यांवर होत असेल आणि मराठ्यांनी बाकी समाजामुळे महाराष्ट्राची शान राहिली आहे, त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र हा गरिबीला बनवला आहे, त्यानंतर त्यांच्या समाजाच्या लोकांवर जर अन्याय असेल तर होत असेल, म्हणून हा उदय होणं साहजिक आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, बीसीएन न्यूज नागपूर।